स्वाधार सारखी योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली विद्यार्थ्यांसाठी किमान सुरू व्हावे यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी विधानसभेत सांगितलं विदर्भातील विकासाच्या प्रश्नांवर आणि इतर मुद्द्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की स्वाधार सारखी योजना आता ओबीसी साठी सुरू करत आहोत विद्यार्थ्यांच्या राहण्याचा जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांच्या बँक अकाउंटला डेबिटद्वारे पाठवला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय याचा फायदा एकतीस जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पीएचडी अनुसूचित जाती मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते आता अशीच फेलोशिप आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी